आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वडगोली येथील कबड्डीत यड्राव जांभळी स्फोटनं मारली बाजी. चिकोडी तालुक्यातील वडगोल गावात श्री मुतलकुडी बीर सिद्धेश्वर यात्रेनिमित्त 58 किलो वजनात कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. नेते सदाशिव वाळके यांनी पुढाकार घेतला होता. श्री मुतलकुडी बीर सिद्धेश्वर देवाची यात्रा यंदा मोठ्या प्रमाणात भरली होती. येथे सदाशिव वाळके यांनी पुढाकार घेऊन कबड्डीचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेचा शुभारंभ नेते एम गोपीनाथ यांच्या हस्ते झाला. यड्राव जांभळी स्पोर्ट्स विरुद्ध निडगुंदे स्पोर्ट्स यांच्यात निखराचा संघर्ष, पण यड्राव जांभळी स्पोर्टनं अजिंक्यपद मिळवलं. त्यांना 10,001 रुपयाचं रोख बक्षीस आणि 5 फुटी ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. हे बक्षीस बहुजन समाजाचे नेते, JDS पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, मलिक वाडकर व सुहास वाळके यांच्या हस्ते देण्यात आला. दुसरा नंबर निडगुंदी स्पोर्ट्सचा आला. त्यांना 3 फुटी ढाल आणि 7,001 रुपयाचं बक्षीस मच्छिंद्र काळापुरे, दिवाकर बडिगेर यांच्या हस्ते देण्यात आलं. गळदगा येथील शाहू स्पोर्टला 3rd क्रमांकाचं बक्षीस, 1 फुटी ढाल आणि 5,000 रुपये रोख रक्कम आनंद पाटील, निवास पाटील यांच्या हस्ते देण्यात आलं. GS बसनाईक, SB चौगुला, SL प्रभात यांनी पंच म्हणून काम पाहिलं. रावसाहेब पाटील, राजाराम पाटील, राजू मुल्ला, अन्य नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी वडगोलहून प्रतीक कदम.